बुधवारी विधानसभेमध्ये वाळू विक्री डेपोवरून आजी माजी महसूल मंत्र्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची कोंडी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि त्यावर काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांनी केलेली सूचना आणि विधानसभा अध्यक्षांनी केलेली टिप्पणी या सगळ्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला. अध्यक्ष महोदय, किती तालुक्यांमध्ये आपण सरकारमार्फत वाळूचे साठे निर्माण केले आणि विक्री होते आहे? ह्या वाळू माफियाने जो आच्छाद मांडला राज्यभरामध्ये, याच्यावर आपण कधी अंकुश आणू शकलो नाही. यापेक्षा अध्यक्ष महोदय, अशा माफियांना प्रोत्साहन देण्याचं काम यापूर्वीचा काळ घेतलं काही. माझा प्रश्न महसूल मंत्र्यांना आहे की आपण बाळासाहेब थोरातांना बोलवून हा विषय एकत्रपणे बसून मागी लावाल का, हा माझा प्रश्न आहे. राज्य सरकारच्या नवीन वाळू धोरणावरून आजी आणि माजी महसूल मंत्र्यांमध्ये विधानसभेत शाब्दिक जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं. राज्यात वर्षभरापूर्वी महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर नवीन वाळू विक्री धोरण जाहीर करण्यात आलं. आता राज्य सरकारमार्फत वाळू विक्री केली जाते आणि याच मुद्द्यावरून काँग्रेस नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. अध्यक्ष महोदय, किती तालुक्यांमध्ये आपण सरकारमार्फत वाळूचे साठे निर्माण केले आणि विक्री होते आहे, हा एक माझा प्रश्न आहे. आणि त्यामुळं जनतेमध्ये आता हा प्रश्न जसा मी विचारतोय तर सगळी जनता सुद्धा ऐकते आहे की काय काय वाळूच्या बाबतीत काय परिस्थिती आहे, त्यांची गरज काय आहे, पुरवठा किती होतो, किती तालुके असे आहेत की तिथे पुरेसा पुरवठा हा होतो आहे, असे किती तालुके आहे. थोरातांच्या या प्रश्नावर महसूल मंत्री विखे पाटलांची काहीशी कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. अध्यक्ष महोदय, अधिकाधिक डेपो सुरू करण्याचा प्रयत्न आहे. अध्यक्ष महोदय, हे मान्य करतो की पुरेशा प्रमाणामध्ये आजही वाळूचा पुरवठा त्या डेपोतून जो व्हायला पाहिजे, कारण काळ्या बाजूने वाळू मिळते. अध्यक्ष महोदय, जी मिळत होती, आता लोकांना दिवसा वाळू मिळते, पूर्वी रात्री लोकांना वाळू मिळायची. पण अध्यक्ष महोदय, हा प्रयत्न सरकारचा जो चालला आहे, हा माफिया राज या व्यवसायातला पूर्णपणे त्याचा संपवायचा. विखे पाटलांनी दिलेल्या माहितीवर थोरातांचं काही समाधान झालं नाही. त्यांनी पुन्हा एकदा विखे पाटलांना सवाल केला. किती तालुक्यांमध्ये ही व्यवस्था आपण करू शकलेलो आहे? सरळ आकड्यामध्ये हा प्रश्न होता, किती ठिकाणी डेपो तुम्ही निर्माण केले आणि त्यामुळं जे वाळू माफिया होते, चोऱ्या माऱ्या करत होते, ते पूर्ण थांबलं का? सरळ प्रश्न आहे. विखे आणि थोरातांमध्ये रंगलेल्या या सामन्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी उडी घेतली आणि त्यांनी विखे पाटलांना एक सूचना वजा सवाल केला आणि त्यामुळे सभागृहात एकच खसखस पिकली. विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे जी आहेत, माजी महसूल मंत्री या ठिकाणी बाळासाहेब थोरात आहेत आणि बऱ्यापैकी दोघांचा अनुभव, दोघे मातब्बर नेते महाराष्ट्रातले आहेत, एका जिल्ह्यातले ते शेजारी आहेत. इतरांना बोलवण्यापेक्षा दोघे एकत्र बसले तर हा प्रश्न मागी लावू शकेल. अशोक चव्हाणांच्या या सूचनेवर महसूल मंत्री विखे पाटलांनाही हसू आवरलं नाही. सन्माननीय आमचे ज्येष्ठ सदस्य आणि नेते अशोकराव चव्हाण साहेबांनी जो ठिकाणी सूचना केलेली आहे ती स्वागतार्ह आहे. तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी केलेल्या टिप्पणीनंतर त्यात आणखीनच भर घातली. दोघे एकत्र बसले तर नवीन प्रश्न उद्भवू नयेत. महोदय, राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यातला राजकीय संघर्ष हा सर्वश्रुत आहे. महाविकास आघाडीच्या सत्तेमध्ये थोरातांकडे महसूल खातं होतं आणि आता महायुतीच्या सरकारमध्ये ते विखे पाटलांकडे आहे. यावरून तुम्हाला या दोन्ही नेत्यांमधला राजकीय चढाओढीचा अंदाज आलाच असेल. बुधवारी विधानसभेतही या दोन नेत्यांमध्ये सामना रंगल्याचं पाहायला मिळालं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत. पण सभागृहातल्या या चर्चेपेक्षा बाहेर